महाराष्ट्र के कोकण, लातूर, सोलापुर, उस्मानाबाद, पुणे आदि शहरों में आए बेमौसम बारिश ने काफी तांडव करते हुए तबाही मचाई है, जिससे किसानों को भारी भरकम नुकसान भी हुआ है। ऐसे पीड़ित किसानों को केंद्र सरकार जल्द से जल्द राहत दे, आर्थिक पैकेज जाहिर करे, ऐसी मांग राज्य के मंत्री विजय वडेट्टीवार इन्होंने की है। राज्य के कुछ शहरों में बेमौसम हुई मूसलाधार बारिश से वहाँ का जनजीवन ठप रहा। किसानों द्वारा बोई हुई सभी फसल बारिश से जमीन दोज हुई, किसानों का लाखों करोड़ों का नुकसान भी हुआ है। कोकण में हुए बारिश से काफी नुकसान किसानों का हुआ है। सोयाबीन, कपास, संतरा आदि का बहुत बड़ा नुकसान हुआ है। राज्य के मंत्री विजय वडेट्टीवार ने केंद्र सरकार को पत्र भेजा है, जिसमें मुआयना करने पथक को बुलाया गया है। मूसलाधार बारिश ने भारी तबाही मचाई है और उसी से किसानों का बहुत बड़ा नुकसान हुआ है। लातूर, सोलापुर, उस्मानाबाद, पुणे आदि भागों का मुआयना किया गया। तत्काल किसानों को कैसे मदद की जाएगी, इस बारे में महाविकास आघाड़ी काम करेगी और केंद्र ज्यादा पैकेज देगा, ऐसी आशाएं व्यक्त करते हुए ऐसे में भाजपा ने कोई भी राजकारण नहीं करना चाहिए, ऐसी जानकारी इस मौके पर विजय वडेट्टीवार इन्होंने दी है। अवेळी आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये सोयाबीनचं पीक असेल, कापूस, संत्रा, मोसंबी अशा अनेक पिकांचं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आम्ही परवाच्या दिवशीच केंद्र सरकारकडे पत्र पाठवून एक पथक, पाहणी पथक केंद्राने पाठवावं अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केलेली आहे। आणि याला आता 3 दिवस झालेले आहेत। अपेक्षा आहे की केंद्र सरकार लवकरात लवकर पत्र पाठवून ही सगळी परिस्थिती नजरेखाली आणून वस्तुस्थिती लक्षात घेईल आणि त्याबरोबरच या भागातील नुकसान अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे। अनेक नेते त्या भागामध्ये दौरा करत आहेत। मी सुद्धा आजपासून 3 दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत लातूर, सोलापूर आणि उस्मानाबाद, पुणे अशा या भागामध्ये मी सुद्धा स्वतः दौरा करतो आहे आणि सगळ्या पूरग्रस्त भागाची परिस्थिती मी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी काय तातडीनं मदत करता येईल, म्हणजे मग त्याला तातडीनं जी मदत लागेल, खावटीपासून तर लोकांच्या घरात पाणी गेलं असेल तर तातडीनं मदत ती करावी लागेल, घरं पडली असतील तर ती मदतसुद्धा तातडीनं करावी लागेल आणि जनावरांचं काय नुकसान झालं आहे, गोट्यांचं नुकसान झालं आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही त्या ठिकाणी मांडणार, बघणार आहोत आणि तातडीनं ती मदत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार कमी पडणार आहे। केंद्राकडून नक्कीच अपेक्षा आहे की केंद्राने मोठी मदत या संकटामध्ये शेतकऱ्यांना केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचं माननीय पंतप्रधानाशी चर्चासुद्धा केली, त्यांचं बोलणंसुद्धा झालेलं आहे आणि पंतप्रधानांनी सुद्धा त्याला सकारात्मक होकार दिलेला आहे। आता काही भारतीय जनता राजकारण करायला नको, भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षाच्या लोकांनाही आमचं आव्हान आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या परिस्थितीचं राजकारण करू नका, तर राज्य सरकार म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडू, पण केंद्रातील सरकार तुमचं आहे, तुम्ही सुद्धा एक जबाबदारी म्हणून काही तुमचीसुद्धा केंद्र सरकारकडे किंवा पंतप्रधानाकडे या संदर्भात मागणी असली पाहिजे। ती मागणी विरोधी पक्षांनी सुद्धा करावी, म्हणजे महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी ही मागणी केली हा संदेश शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे। संकटात सापडलेल्या, आत्ता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सर्व पक्ष या सगळ्या संकटामध्ये पाठीमागे उभे आहे हा विश्वाससुद्धा देण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की विरोधी पक्ष ती भूमिका स्वीकारेल। आता दौऱ्यामध्ये प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर जी वस्तुस्थिती दिसेल त्यानंतर मग केंद्र सरकारकडे पत्र पाठवून सर्व सर्वे झाल्यानंतर आणि केंद्र सरकारकडे पत्र पाठवून आम्ही मदतीची मागणी करणार आहोत। SDRFच्या निकषाप्रमाणे जे काही देय असेल
ते केंद्र सरकारने द्यावं आणि या संकटातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करणार आहोत। भारत यह कृषि प्रधान देश है ऐसा कहा जाता है, लेकिन इस देश का किसान तिल तिल किसी न किसी कारण से मर रहा है। केंद्र सरकार हो या राज्य सरकार हो, जल्द से जल्द देश के किसानों को मदद करना यही सबसे पहली प्राथमिकता देनी होगी। देश के किसानों के जीवन संवर्धन के लिए सरकार आगे आए और को पूरी तरह से मदद करे, यही समय की मांग है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ संजय मिरे, NBCN न्यूज नागपुर।